नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक मोठी मान्सूनविषयी अपडेट घेऊन आलो आहोत. राज्यात बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत आहे, पण बुधवारपासून तारीख 26 पावसात आठवडाभर खंड पडणार आहे. मात्र कोकणात आणि काही ठिकाणी जोरदार आणि उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची सरीची शक्यता आहे. 8 ते 10 दिवसाच्या खंडानंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभाग प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. मित्रांनो, 26 तारखेनंतर पावसात परत एकदा खंड आढळून येईल, जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शेतकरी मित्रांनो, पावसात पडणाऱ्या खंडाच्या पार्श्वभूमीवर जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची काही करू नये आणि 26 तारखेनंतर पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसार पेरणीसंबंधी निर्णय घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पावसातील खंडाबाबत बोलताना डॉक्टर कश्यपी म्हणाले, मान्सूनच्या पावसामध्ये टप्पे असतात. यात मान्सूनचा प्रभाव सक्रिय कमजोर होत राहतात, त्यामुळे काही दिवस पाऊस, नंतर खंड आणि पुन्हा पाऊस अशा स्वरूपात हा पर्जन्य मान असतो. यंदा मान्सून जवळपास 15 दिवसांनी उशिरा आला आहे. 2 दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते, त्यामुळे मान्सून सक्रिय होऊन राज्यात पाऊस पडू लागला. 26 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल तर कोकणात सुरूच राहील. सह्याद्रीच्या पूर्व उतार्यावरील पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी अधिक पाऊस पडत राहील. उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी खात्याकडून असेही सूचित करण्यात आले की ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा असेल तर ते पेरणी करू शकतात, पण ज्या शेतकरी बंधूंची पूर्ण पिके पावसावर अवलंबून आहेत त्यांनी जमिनीत पुरासा ओलावा आल्याशिवाय पेरणी करू नये. धन्यवाद मित्रांनो, ही होती आज आलेली अपडेट. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला शेअर करा, जेणेकरून ही बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. कारण बरेच शेतकरी पावसाच्या भरोशावर जमिनीत कमी ओल असतानाही पेरणी करत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.